आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इथून पुढे मी कुणावरही टीका करणार नाही. आमदार हसन मुश्रीफ, चंद्रकांत दादांनी इतिहास वाचला नसावा. इथून पुढे मी कुणावरही टीका करणार नाही. ज्या काही माझ्यावर टीका होतील त्याला उत्तर भैया माने आणि प्रकाश गाडेकर हे देतील, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले आहे. कागल येथील डी आर माने कॉलेज येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कागल तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शिवजयंती दिनी केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना आमदार मुश्रीफ म्हणाले, नामदार चंद्रकांतदादा पाटलांनी जे वक्तव्य केलं आहे त्यावरून त्यांनी इतिहास वाचला नसावा असे वाटते. कारण अनेक मुस्लिमांनी स्वराज्यासाठी काम केलं असताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले होते की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आम्हाला नमाज पडावी लागली असती. या त्यांच्या विधानावरून येणाऱ्या निवडणुकीत प्रचाराची दिशा काय असेल हे कळते. ते पुढे म्हणाले, अमरीश काटगे व समरजित काटगे दोघेही आमदारकीच्या निवडणुकीची तयारी करत आहेत. त्या दोघांनाही आमदार मुश्रीफ यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी भैया माने आणि शिवानंद माळी यांनाही मनोगत व्यक्त केले. बैठकीत संजय चितारी यांची कागल शहर अध्यक्षपदी, शिवानंद माळी यांची कागल तालुका अध्यक्षपदी, तर मुरगुड शहर अध्यक्षपदी रणजित सूर्यवंशी यांची निवड झाली. यावेळी प्रकाश गाडेकर, युवराज बापू पाटील, आनंदा पसारे, नितीन दिंडे, रमेश माळीसह कागल तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कागलहून प्रतीक कदम.